हेलो माय डियर स्टूडेंट्स, आज अपन डिस्कस करना रहा है आईयूपीएसी नॉमेनक्लेचर ऑफ सब्स्टिट्यूटेड बेंजीन। सब्स्टिट्यूटेड बेंजीन जे आहे त्यांचा आईयूपीएसी नेम जे आहे ते कसं लिहायचं, त्यासाठी काय रूल्स आहेत, कुठल्या कुठल्या कंडिशन मध्ये कशा प्रकारे नेम जे आहे ते लिहितात, त्याच्या लेक्चर मध्ये जे आहे ते आपण डिस्कस करू। सो पर्टिक्युलरली आज जे सब्स्टिट्यूटेड बेंजीन जे आपण डिस्कस करणार आहे त्यात मोनो सब्स्टिट्यूटेड बेंझिन मीन्स असे बेंझिन ज्यांच्या बेंझिन रिंग मधल्या कार्बन ऍटमला अटॅच असलेला एकच हायड्रोजन जो आहे तो आपण एकाच ग्रुपनी जो आहे तो तिथे सब्स्टिट्यूट केलेला आहे, आणि जो प्रॉडक्ट तिथे भेटला त्यालाच आपण म्हणणार आहे मोनो सब्स्टिट्यूटेड बेंझिन। सो मोनो सब्स्टिट्यूटेड बेंझिनचा आययूपीएसी नेम कशा प्रकारे लिहायचं, त्यासाठी रूल नंबर वन। रूल नंबर वन काय, तर द नेम ऑफ मोनो सब्स्टिट्यूटेड बेंझिन पर्टिक्युलरली कुठलं नेम, तर आययूपीएसी इज ऑब्टेन बाय प्लेसिंग द नेम ऑफ सब्स्टिट्यूएंट एज प्रिफिक्स। बेंझिन रिंगला जो सब्स्टिट्यूएंट ग्रुप अटॅच आहे त्याचं नेम जे आहे ते प्रिफिक्स मध्ये लिहायचं। त्यानंतर पॅरेंट स्केलेटन म्हणजे बेंझिन जे आहे ते नेम जे आहे ते लिहायचं। असं सिंपल पहिला बेंझिन रिंगला एकच सब्स्टिट्यूएंट ग्रुप अटॅच असलेले कंपाउंड जे आहे ज्याला आपण मोनो सब्स्टिट्यूटेड बेंझिन म्हणत आहे त्यांचं आययूपीएसी नेम कसं लिहायचं या बाबतीत जे आहे ते आपण आज डिस्कस करत आहे। रूल नंबर वन काय आहे, तर एकदम सिंपल असा रूल आहे की बेंझिन रिंगला जो सब्स्टिट्यूएंट ग्रुप अटॅच आहे त्या सब्स्टिट्यूएंट ग्रुपचं नेम जे आहे ते आधी लिहायचं। आधी लिहायचं म्हणजे प्रिफिक्स मध्ये, मग राहते काय तर फक्त बेंझिन रिंग। तो बेंझिन रिंगचं जे नेम आहे दॅट इज बेंझिन, ते सफिक्स मध्ये लिहायचं। सो प्रिफिक्स मध्ये सब्स्टिट्यूएंटचं नेम, सफिक्स मध्ये बेंझिन, असं सिंपल आययूपीएसी नेम जे आहे तिथे तयार होते। काही एक्झाम्पल दिले आपण पाहू, पहिलं जे एक्झाम्पल दिलेलं आहे ते आहे बेंझिन रिंग बॉन्ड सीएल, दॅट मीन C6H5 बॉन्ड सीएल हा एक कंपाउंड दिलेला आहे। आपल्या रूल प्रमाणे आययूपीएसी नेम ऑफ द मोनो सब्स्टिट्यूटेड बेंझिन इज ऑब्टेन्ड बाय प्लेसिंग द नेम ऑफ सब्स्टिट्यूएंट एज प्रिफिक्स। नेम ऑफ सब्स्टिट्यूएंट एज प्रिफिक्स, सब्स्टिट्यूएंट कुठला आहे तो आहे सीएल। सीएल तर आपण नेहमी प्रिफिक्स मध्येच लिहितो। क्लोराईड ग्रुप अटॅच आहे, क्लोराईड साठी प्रिफिक्स जो आहे तो यूज करतो आपण क्लोरो, तो आपण इथे लिहिणार, सो दॅट इज क्लोरो। त्यानंतर पॅरेंट स्केलेटन कुठला, बेंझिन, ते नेम जे आहे इथे लिहिणार, म्हणजे क्लोरो आपण लिहिलं त्यानंतर आपण त्याला अटॅच करणार बेंझिन, क्लोरो बेंझिन C6H5 बॉन्ड सीएल, त्याचं आययूपीएसी नेम काय आहे, क्लोरो बेंझिन। सिंपल थिंग, हे झालं एक एक्झाम्पल। अनदर एक्झाम्पल, C6H5 बॉन्ड NO2, NO2 इज ए सब्स्टिट्यूएंट ग्रुप एंड पॅरेंट कंपाउंड इज अ बेंझिन रिंग हियर। पॅरेंट स्केलेटन कुठला आहे तर बेंझिन आहे। आता या कंपाउंड कडे जर पाहिलं तर सब्स्टिट्यूएंटचं नेम जे आहे आपल्या रूल प्रमाणे ते लिहावं लागते आधी। NO2 ग्रुप आहे म्हणजे नायट्रो ग्रुप आहे, नायट्रो प्रिफिक्स मध्ये लिहिणार आपण, त्यासाठी प्रिफिक्स सुद्धा आपण काय लिहितो ऍक्च्युली नायट्रो, आणि त्यानंतर आपण लिहिणार बेंझिन, नायट्रो बेंझिन इज द आययूपीएसी नेम। नायट्रो बेंझिन इज द करेक्ट आययूपीएसी नेम फॉर C6H5 बॉन्ड NO2 बेंझिन रिंग बॉन्ड NO2 असं दिलेला असेल तर त्याचा आययूपीएसी नेम नायट्रो बेंझिन। एक्झाम्पल नंबर 3, बेंझिन रिंग दिलेला आहे त्याला BR अटॅच आहे, आपल्या रूल प्रमाणे जायचं, एकच सब्स्टिट्यूएंट ग्रुप आहे म्हणजे तो मोनो सब्स्टिट्यूटेड बेंझिन आहे। मग मोनो सब्स्टिट्यूटेड बेंझिन मध्ये सर्वात आधी सब्स्टिट्यूएंट ग्रुप जो आहे त्याचं नेम जे आहे ते आपण लिहिणार प्रिफिक्स मध्ये। सो ब्रोमिन और ब्रोमाइड इज अ सब्स्टिट्यूएंट ग्रुप हियर। ब्रोमाइड साठी प्रिफिक्स काय लिहितो आपण, तर ते लिहितो ब्रोमो, राईट हिअर ब्रोमो। त्यानंतर कंटिन्यू नेम आपण लिहिणार, स्केलेटनचं नेम काय राहणार इथे, तर दॅट इज बेंझिन स्केलेटन, दॅट मीन्स बेंझिन एज अ पॅरेंट कंपाउंड, सो बेंझिन।
ब्रोमो बेंजीन नेम कंटिन्यूअस लिया है तो स्पेस नहीं है म्हणून मी इथे खाली लिहिलं कंटिन्यूअस नेम लिया है तो स्पेस मला सोडायची नाही सो ब्रोमो बेंजीन हे झालं आययूपीएसी नेम C6H5Br नेक्स्ट एग्जांपल अगेन C6H5 दिलेला आहे आणि त्याला एक सबस्टिट्यूएंट ग्रुप अटॅच आहे तो म्हणजे आयोडो किंवा आयोडाइड किंवा आयोडीन ग्रुप जो आहे तो तिथे अटॅच आहे मोनो सबस्टिट्यूटेड बेंझीन आहे आयोडीन जो आहे त्याच्यासाठी आपण प्रिफिक्स जे आहे ते लिहितो आयोडो आणि त्यानंतर पॅरेंट कंपाऊंडचं नेम दिला दॅट इज बेंझीन आयोडो बेंझीन इज द करेक्ट आययूपीएसी नेम फॉर दिस कंपाउंड ठीक आहे आणखी एखादा एक्झाम्पल जे आहे ते आपण इथे घेऊ शकतो फॉर एक्झाम्पल कुठलं एक्झाम्पल घेतलं तर बेंझीन रिंग घेतलेली आहे आणि त्याला हा अल्किल ग्रुप अटॅच आहे अल्किल ग्रुप कुठला अटॅच आहे तर CH3 by 3C CH3 किती ग्रुप आहे तर 3 आहे आणि कशाला अटॅच आहे सीला दॅट मीन्स कार्बनला तर CH3 by 3C म्हणजे टर्शियरी ब्युटील ग्रुप आहे तो कशाला अटॅच आहे बेंझीनला टर्शियरी ब्युटील हे प्रिफिक्स मध्ये लिहायचं आणि सफिक्स मध्ये लिहिणार पॅरेंट स्केलेटन दॅट इज बेंझीन सो याचं आययूपीएसी नेम आपण इथे लिहू टर्शियरी टर्शियरी साठी TERT टर्शियरी एब्रिवेशन आपण यूज केलं ब्युटील दिस इज कंप्लीट टर्शियरी ब्युटील ग्रुप त्यानंतर आपण लिहिणार पॅरेंट कंपाऊंड दॅट इज बेंझीन टर्शियरी ब्युटील बेंझीन इज द नेम इज द आययूपीएसी नेम फॉर दिस कंपाउंड दॅट इज CH3 by 3C बॉन्ड C6H5 म्हणजे बेंझीन त्याचं नेम टर्शियरी ब्युटील बेंझीन सो हा झाला पहिला रूल ना रूल नंबर टू देर इज अ मॉडिफिकेशन इन रूल नंबर वन रूल नंबर वन मध्ये आपण काय पाहिलं होतं की जे मोनो सबस्टिट्यूटेड बेंझीन आहे त्यांचं आययूपीएसी नेम लिहित असताना सबस्टिट्यूएंट ग्रुप जो आहे त्याचं नेम आपण प्रिफिक्स मध्ये लिहितो आणि त्यानंतर आपण लिहितो बेंझीन बट काही मोनो सबस्टिट्यूटेड बेंझीन जे आहेत दे हॅव अ ट्रायबल नेम्स त्यांचे काही ट्रायबल्स नेम जे आहेत ते ट्रायबल नेम मीन्स असे नेम जे नेम जे आहे ते त्या पर्टिक्युलर कंपाऊंडच्या सोर्सेस पासून आलेले आहेत किंवा प्लेसेस पासून आलेले आहेत ठीक आहे सो असे हे नेम्स आहेत दिस ट्रायबल नेम्स डू नॉट हॅव एनी रिझेम्बलन्स विथ द नेम ऑफ द अटॅच सबस्टिट्यूएंट ग्रुप्स हे स्पेशल नेम आहेत त्याला कुठलाही रूल नसतो ट्रायबल नेमला बट हे जे ट्रायबल नेम्स आहेत काही कंपाऊंड मध्ये काही मोनो सबस्टिट्यूटेड बेंझीन कंपाऊंड मध्ये जे आहे या ट्रायबल नेमला जे आहे ते ऍक्सेप्ट केलेलं आहे आययूपीएसी ने म्हणजेच ते नेम जे आहे ते आययूपीएसी रिकमेंडेड सुद्धा आहे ठीक आहे सो असे काही कंपाऊंड असे काही मोनो सबस्टिट्यूटेड बेंझीन आहेत ते आपण इथे स्टेटमेंट काय तर सम मोनो सबस्टिट्यूटेड बेंझीन या ट्रायबल नेम्स विच मे शो नो रिझेम्बलन्स विथ द नेम ऑफ द अटॅच सबस्टिट्यूएंट ग्रुप काही असे मोनो सबस्टिट्यूटेड बेंझीन डेरिव्हेटिव्ह आहेत बेंझीन कंपाऊंड आहेत ज्यांचे ट्रायबल नेम जे आहेत ते इथे आपल्याला जे आहे ते लिहायचे आहेत आणि हे ट्रायबल नेम जे आहेत हे त्या मोनो सबस्टिट्यूटेड बेंझीन कंपाऊंड मध्ये जो सबस्टिट्यूएंट ग्रुप आहे त्या सबस्टिट्यूएंटच्या नेमशी त्यांचं काही रिलेशन नाही आहे बट हे ट्रायबल नेम जे आहेत ते ऍक्सेप्टेड आहे बाय आययूपीएसी फॉर एक्झाम्पल दिस वन बेंझीन रिंग कॅप्टन C6H5Br CH3 आपल्या रूलनुसार CH3 म्हणजे मिथिल ग्रुप याचं नेम जे आहे ते आधी येणार ते आपण इथे लिहिलं मिथिल आणि त्याच्यानंतर आपण लिहिणार बेंझीन मिथिल बेंझीन इज द आययूपीएसी नेम फॉर दिस कंपाऊंड मिथिल बेंझीन तर मिथिल बेंझीन जे आहे बाय रूल हे झालं याचं आययूपीएसी नेम ब
बट याला ड्रायव्हर नेम दिलेला आहे, स्पेशल नेम दिलेला आहे कुठलं, तर याला आपण म्हणणार टोनी. इट्स नेम इज टोनी. इट्स नेम इज टोनी. दिस इज अ ड्रायव्हर नेम अँड दिस नेम इज ऍक्सेप्टेड बाय आययूपीएससी ऑल्सो. सो आययूपीएससी नेम सुद्धा टोनी लिहिलं तरी चालतं, मिथिल बेंझिन लिहिलं तरी चालतं. मिथिल बेंझिन हे नेम बायरूल आलेला आहे आणि टोनी जे आहे ड्रायव्हर नेम आहे. ठीक आहे. Then another one, C6H5 mod NH2. आपल्या मेथड नुसारचा नेम काय ना, NH2 म्हणजे अमाइन ग्रुप, प्रिफिक्स मध्ये आपण अमिनो लिहितो. सो अमिनो बेंझिन हे झालं याचं नेम. बट इट हॅज स्पेशल नेम बेंझिन रिंग NH2 म्हणजे C6H5 NH2. याचं जे नेम आहे ते आहे अॅनिलिन, दॅट इज अॅनिलिन. सो अॅनिलिन हे ड्रायव्हर नेम, बट बाय रूल नेम इथे अमिनो बेंझिन, बोथ आर ऍक्सेप्टेड बाय आययूपीएससी. तिसरा कंपाउंड C6H5 bond OH. OH म्हणजे अल्कोहोल ग्रुप, प्रिफिक्स मध्ये लिहिणार आपण हायड्रॉक्सी आणि सफिक्स मध्ये लिहिणार बेंझिन. याचं आययूपीएससी नेम होते हायड्रॉक्सी बेंझिन. हायड्रॉक्सी बेंझिन इज ए आययूपीएससी नेम फॉर दिस कंपाउंड. हे आपण थोडस इथे लिहू. हायड्रॉक्सी बेंझिन हे झालं आययूपीएससी नेम हायड्रॉक्सी बेंझिन. हायड्रॉक्सी इट इज प्रिफिक्स फॉर अल्कोहोल ग्रुप, तो आपण इथे लिहिला. त्यानंतर सफिक्स लिहिला आपण बेंझिन. इट हॅज अ ड्रायव्हर नेम अगेन दॅट इज फिनॉल. याला आपण म्हणणार फिनॉल. बोथ नेम अगेन ऍक्सेप्टेड बाय आययूपीएससी. देन नेक्स्ट वन C6H5 bond O bond CS2. Bond O bond CS3 is a methoxy group. So methoxy आपल्या रूल प्रमाणे सबस्टिट्यूशन ग्रुपचं नेम आपण प्रिफिक्स मध्ये लिहिणार दॅट इज मिथॉक्सी, आणि पॅरेंट कंपाऊंडचं नेम जे आहे ते सफिक्स मध्ये लिहिणार दॅट इज बेंझिन. मिथॉक्सी बेंझिन हे आपण इथे लिहिलं. मिथॉक्सी बेंझिन इज ए आययूपीएससी नेम बाय अ रूल, बट अगेन इट हॅज अ ड्रायव्हर नेम दॅट इज अॅनिसोल. अगेन बोथ नेम आर ऍक्सेप्टेड बाय आययूपीएससी. सो दोन्ही नेम जे आहेत ते आययूपीएससी ने जे आहेत ते ऍक्सेप्ट केलेले आहेत. पहिलं नेम तर बाय रूलच आहे, आययूपीएससी रिकमेंडेशन नुसार जे रूल दिलेले आहेत त्यानुसार. पण अॅनिसोल हे ड्रायव्हर नेम जे आहे ते ऍक्सेप्ट केलेलं आहे आययूपीएससी ने. तो आययूपीएससी नेम दोन पैकी कुठलंही एक जे आहे ते तुम्ही लिहू शकता, मिथॉक्सी बेंझिन और अॅनिसोल. नेक्स्ट वन C6H5 bond C double bond O bond H. That means C6H5 bond CHO means aldehyde group. Aldehyde group जो आहे तो अटॅच आहे बेंझिन ला. सो याला स्पेशल नेम आहे दॅट इज बेंझाल्डिहाइड. लक्षात ठेवा, इट्स नेम इज बेंझाल्डिहाइड. बेंझिन रिंग CHO दॅट इज बेंझाल्डिहाइड. अनदर वन बेंझिन रिंग COOH is a carboxylic acid group which is attached to benzene ring. That means C6H5COOH. Its name is, we write here, आपण याचं नेम जे आहे त्याच्या खाली लिहू, बेंझाइक ऍसिड. Its name is बेंझाइक ऍसिड. पा हे असे कंपाऊंड आहे ज्यांचं बाय मेथड बाय रूल आपण आययूपीएससी नेम तर काढलेलेच आहे. मिथिल बेंझिन, अमिनो बेंझिन, हायड्रॉक्सी बेंझिन, मिथॉक्सी बेंझिन, बेंझाल्डिहाइड, बेंझाइक ऍसिड.
बट यांना ट्रायबल नेम सुद्धा दिलेले आहेत व्हिच आर एक्सेप्टेड बाय आययूपीएसी दैट इज टोलिन फॉर मिथिलबेंझीन एनिलीन फॉर अमिनोबेंझीन फिनॉल फॉर हायड्रॉक्सोबेंझीन एनिसोल फॉर मिथॉक्सीबेंझीन आणि स्पेशल नेम बेंझाल्डिहाइड ऑलरेडी इथे आहे आणि बेंझोइक ऍसिड सो ही सुद्धा एक कंडिशन आहे मोनोसबस्टिट्यूटेड बेंझीनचं आययूपीएसी नेम जे आहे ते लिहिण्यासाठी.